बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. देवळा शहरामध्ये आपण आजपासून दिनांक 19 एप्रिल पासून अत्यावश्यक सेवा या सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत आपण सुरू करणार आहोत. त्या व्यतिरिक्त इतर मेडिकल दवाखाने हे फक्त 24 तास चालू राहतील. या आदेशाचे अंमलबजावणी करण्याचं प्रमुख कारण म्हणजे देवळा शहरातील नागरिक अत्यावश्यक सेवा बजावण्याचे कारण सांगून संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत व देवळा शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरता आपण हा निर्णय घेतलेला आहे. तसेच या प्रबंधभूमीच्या माध्यमातून मला देवळा शहरातील नागरिकांना मी आवाहन करतो की ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीकरण केलेले नाही आहे, विशेषतः सुपर स्प्रेडर गटातील किराणा व्यावसायिक असतील किंवा दुकानदार लोकवर्ग जे असतील त्यांनी लसीकरण करून घ्यावे. त्याचबरोबर 45+ असलेले देवळा शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून कोरोना आपल्याला होण्यापासून अटकाव होईल आणि देवळा शहर त्याप्रमाणे देवळा तालुका हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी आपला सर्वांचा हातभार लागेल. तरी आपल्याला सर्वांनी लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या त्रिसूत्रीचं मास्क वापरणे, सॅनिटाईज करणे व सोशल डिस्टन्सिंग या तिन्ही नॉर्म्सचा वापर करून आपल्या देवळा शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी येत्या काळामध्ये सहकार्य करावे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.